नमस्कार, मी शुभांगी. आपण पाहत आहे News 24. सह्याद्री पाहूयात आताच्या घडीची मोठी बातमी. भाजप खासदार गिरीश बापट यांचं दीर्घ आजाराने निधन झालं आहे. मागील काही दिवस त्यांच्यावर पुण्यातील दीनानाथ रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मावळी. वयाच्या 93 वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय. अंत्यविधी संध्याकाळी 7 वाजता वैकुंठ स्मशानभूमीत होणार आहे. 1973 पासून ते राजकारणात सक्रिय होते. पुण्यात भाजपची यशस्वी वाटचाल करण्यात त्यांचा महत्वाचा वाटा आहे. पुण्याची ताकद गिरीश बापट अशी त्यांची ओळख होती. त्यांच्या निधनाने भाजपमध्ये मोठी पोकळी निर्माण झाली आहे. पुण्यातील कसबा मतदारसंघात आणि इतर पुण्यात भाजप पक्ष वाढवण्यासाठी प्रचंड मेहनत केली होती. या मोठ्या बातमीसह आपण इथेच थांबतोय. मात्र तुम्ही पाहत राहा News 24 सह्याद्री.